पवार कुटुंबाचे राजकीय वारस म्हणून निवडणुकीला सामोरे गेलेले पार्थ अजित पवार यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा 2 लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या नातवासाठी माढा मतदारसंघातून माघार घेत पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघात झंझावाती प्रचार दौरा केला. तसेच प्रसारमाध्यमांकडून त्यांना भरघोस प्रसिद्धी देखील मिळाली. मात्र तरी देखील पार्थ पवार पहिल्याच निवडणुकीत अपयशी झालेत. मतदारसंघाची माहिती नसलेला आणि केवळ शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा एवढीच ओळख ही पार्थ पवारांची शेवटपर्यंत राहिली. तसेच पिंपरी चिंचवड किंवा मावळ लोकसभा मतदारसंघात यापूर्वी पार्थ पवार यांचा कधीच संपर्क राहिलेला नसल्याने पार्थ पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच राष्ट्रवादी पक्षातील गटातटाची एकजूट होऊनही त्याचं परिवर्तन मात्र मतांमध्ये करण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरले. दरम्यान वंचित बहुजनचे उमेदवार राजाराम पाटील यांना मिळालेल्या मतांचा फटका देखील पार्थ पवारांना बसलाय. मात्र दुसरीकडे प्रचारामध्ये फारसा जोर नसतानाही श्रीरंग बारणे यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारत पुन्हा एकदा विजय मिळवलाय. श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांचं मनोमिलन झाल्याने बारणे यांचा विजय अधिक सोपा झालाय. तसेच विद्यमान खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांनी गेली 5 वर्षे मतदारसंघावरील पकड मजबूत ठेवली होती आणि त्याचाच फायदा बारणे यांना झाला. एकूणच पार्थ पवार यांच्या रूपाने बारणे यांनी पवार कुटुंबाचा केलेला पराभव हा राष्ट्रवादीच्या नक्कीच जिव्हारी लागला असल्याचे चित्र मावळमध्ये पाहायला मिळतंय. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.